कोरोनाबद्दल सावध करणारी बातमी. राज्यात कोरोनाची चौथी लाट येते की काय अशी भीती आहे, कारण राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे. गेले अनेक दिवस हजारांच्या आत असलेली रुग्णसंख्येने हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात काल कोरोनाच्या 1081 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आढळली आहे, तर मुंबईत 739 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत 100 आसपास रुग्णसंख्या होती, तिची आता हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा मास्कची सक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री आज कोरोना संदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा करणार आहेत. संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत विचार करावा लागेल, असं अजितदादा म्हणाले. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केलं. देशातही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासात 3712 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या देशात 19509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.